विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मनमानी करणारं हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे अगोदरच हवालदिल झालेल्या द्राक्ष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढं आता एक नवं संकट उभं ठाकलंय. ते म्हणजे कावाड कष्ट करून पिकवलेल्या द्राक्षांना पाहिजे तेवढा दर मिळेनासा झालाय. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार आता बेदाणा निर्मितीकडे वळू लागलाय. सांगली जिल्ह्यात हळद आणि ऊसाबरोबरच द्राक्षाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आहे. निर्यातक्षम द्राक्ष आणि त्याचबरोबर बेदाणा निर्मिती गेल्या 2 दशकांपासून केली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनचा बहाणा करीत द्राक्ष व्यापाऱ्यांनी द्राक्षाचे दर मुद्दामून पाडल्याचं चित्र दिसत आहे. हा दर प्रति 4 किलोस 100 ते 150 रुपयाच्या दरम्यान आहे. या दराने द्राक्षाची विक्री केल्यास वर्षभराच्या औषधाचाही खर्च निघत नाही असं द्राक्ष बागायतदाराचं मत आहे. अशा अवस्थेमुळे जिल्ह्यातील शेतकरी आता बेदाणा निर्मिती करू लागला आहे. तासगाव कवठे मंकाळ पल्लूस तालुक्यात 100 बेदाणा शेड उभारण्यात आले आहेत. बेदाणाला तरी चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्याचा खटाटोप सुरू आहे. माझी माणिक चमनिया जातीची 1 एकर बाग आहे. बागेचा माल यंदा चांगला आहे, बऱ्यापैकी पोहोचवलेला आहे. आम्ही कोरोनासारख्या संकट पाऊस याला टक्कर देत बऱ्यापैकी मेहनत करून हा माल चांगला आणलेला आहे. परंतु व्यापारी वर्ग एकमेकाच्या संगनमतानं हा माल अजूनही कलर आला नाही, थोडं दर नाहीत, मुंबई पुण्याला दिल्लीला शेतकरी आंदोलन आहे, अशा प्रकारची कारणं सांगून शेतकऱ्याच्या मालाचा हमी भाव कमी करतात. आणि अशाच प्रकारे जर या मालाचा भाव कमी झाला किंवा भाव कमी झाल्यानं शेतकऱ्यांना हा माल पुढं दिला नाही तर काही कालावधीत याच्यावरती मिलीबगसारखे रोग येतात. रोगाने पुन्हा माल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की सर्वांनी व्यापाऱ्याच्या थापाबोलीला बळी न पडता आपल्या मालाला चांगला हमी भाव घ्यावा. व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्याच्या मालाला चांगली भाव द्यावा. उद्यापासून त्यांच्याकडे बंडी नाही. अत्यंत दुर्दैवी घटना, अशी घटना होऊ नये असं नक्की सांगतो. पण मनापासून आभारी स्थानिक इथल्या लोकांचं आणि प्रशासनाचं की त्याने हा जो अपघात याची व्याप्ती वाढू दिली नाही, जागच्या जागीच त्यांना तिथे आटोक्यात आणलं. सगळ्या फायर ब्रिगेड्स तिथे लावून, 3 फायर ब्रिगेड लावून 2-3 तासमध्ये जी मेहनत घेते त्याच्यामुळे सगळं आटोक्यात आलं. कारण परिसर आणि सगळा व्यापार पाहता फार दाटीचा असा हा परिसर आहे, लागून घरं आहे. एखाद्या वेळेस वेळेच्या आत लक्ष दिलं तर मोठा अपघातही घडू शकला असता. पण स्थानिक लोकांनी आणि प्रशासनाने अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळलं म्हणून ते त्या उदकात बसवलं, त्याबद्दल सगळ्याचे आभार. राहिलं इथे ज्या गरीब लोकांचा हातावर आणून पाणार खाणाऱ्या लोकांचं नुकसान आहे त्यासंबंधी नक्कीच शासन हे संवेदनशील आहे. आणि म्हणूनच उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. मी आज सकाळी स्वतः मुंबईला होतो, कॅबिनेटची मीटिंग आटोपली आणि तातडीने निघून आलो. कारण शेवटी जिल्ह्याचा पालकमंत्री नात्याने माझं काही दायित्व आहेच. मी नक्कीच इथल्या जे गोरगरिबांचा जो व्यवसाय नुकसान झालेला त्याला शासन मदत करेलच, सोबतच लवकरात लवकर व्यवसाय कसा सुरू करेल याचा प्रयत्नशील राहील. मोहन राजमाने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.